मेरी आणि जोसेफ वाल्हांडन सण साजरा करण्यासाठी दरवर्षी जेरुसलेमला जात असत. जेव्हा येशू 12 वर्षांचा होता तेव्हा पवित्र कुटुंब नेहमीप्रमाणे सणासाठी गेले, पण ते परत आले तेव्हा येशू त्यांचा बरोबर गेला नाही. ते मोठ्या घटात प्रवास करत असल्यामुळे जोसेफ आणि मेरीला वाटले की येशू त्यांचा नातेवाईक किंवा मित्रांसोबत असेल. एक दिवसभरच्या प्रवासानंतर त्यांना कळले की तो त्यांचा सोबत नाही. चिंतित होऊन ते जेरुसलेमला परतले आणि त्याला शोधू लागले. अखेर 3 दिवसांनी त्यांना तो मंदिरात सापडला. तो तिथे काय करत होता? शिक्षकांमध्ये बसून तो त्यांचे ऐकत होता आणि त्यांना प्रश्न विचारत होता. ज्यांनी त्याचे ऐकले ते सर्व त्याचा समजूतदारपणाने आणि त्याची उत्तरे पाहून आश्चर्यचकित झाले. मित्रांनो, येशू जेरुसलेममध्ये का राहिला असे तुम्हाला वाटते? त्याचे आपल्या आई वडिलांवर प्रेम होते आणि तो त्यांना दुखावणारे काहीही करणार नाही. पण लक्षात ठेवा, येशू हा देवाचा पुत्र होता. जेव्हा त्याने मंदिर पाहिले त्याच्या वडिलांचे घर, तेव्हा त्याला सोडायचे नव्हते. त्याचे त्याच्या वडिलांवर इतके प्रेम होते की त्याने तेथे 3 दिवस घालवले, प्रार्थना केली आणि देवाचे वचन शिकले. त्याच्या वडिलांना जे आवडते ते केले. आमचे ख्रिसमसच्या वेळी चर्च सर्वात सुंदर सजवतात. होय प्रिय मित्रांनो, आपले चर्च हे देवाचे घर आणि प्रार्थना घर आहे. आपल्या पॅरिशच्या लोकांबरोबर आपण प्रेमाने राहूया, आपल्या पुरोहितांचे स्मरण करूया जे आपल्यासाठी पवित्र मांस देतात, आपल्याला आत्म्याला शब्दाने पोषण देतात. आपण त्यांच्याशी आदराने वागूया आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. आपल्या कॅटेगिझम शिक्षकांसाठी देखील प्रार्थना करूया जे आपले अंतकरण आणि मन विश्वासासाठी उघडतात आणि आपल्याला देवाच्या जवळ आणतात. प्रार्थना. धन्य आई, बाळ येशूचे स्वागत करण्यासाठी माझे हृदय देवाच्या घरासारखे पवित्र आणि शुद्ध कर. श्लोक. येशू शरीराने आणि शहाणपणाने वाढला, देव आणि लोकांची कृपा प्राप्त झाली. लूक चेसू वार्ता वाक्य 2:52. ॲक्टिव्हिटी. क्रियाकलाप. आज आपण आपल्या पॅरिश पुरोहितांसाठी प्रार्थना करूया. शक्य असल्यास आपण त्यांच्यासाठी ख्रिसमस कार्ड बनवू.